तीन महिने शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातल्या काही प्रमुख मतदारसंघ ज्याची चर्चा जास्त व्हायची त्यापैकी आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चा का व्हायची तर ह्या मतदारसंघामध्ये दोन प्रमुख उमेदवार एकानं गेले 5 वर्ष निवडून गेल्यापासून गावाला आले नाही, कुठल्याही गावात निधी टाकला नाही, कुठल्याही गावाला गावभेट दिली नाही, कोणाचेही फोन घेतले नाही, ग्रामस्थांनी मतदारांनी जर फोन केले अडीअडचणीसाठी तर त्यांचेच PA फोन उचलायचे आणि सांगायचे की मी अमोल कोल्हे बोलतो. एका बाजूला हा उमेदवार तर दुसऱ्या बाजूला तुमच्यासमोर ज्यांनी 15 वर्ष खासदारकीच्या काळामध्ये गाव गाव फिरलो, एकही वाडी वस्ती सोडली नाही, प्रत्येक गावामध्ये निधी टाकला, जितकी मतदारसंघातली गावं आहेत त्या गावात एकही गाव सुटलं नाही की जिथं निधी टाकला. आणि गेल्या 5 वर्षात मतदारसंघामध्ये पराभव झाल्यानंतर 12 महिने 24 तास पराभव विसरून मतदारसंघामध्ये पुन्हा कामाला लागलो. लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी रविवारचे जनता दरबार घेतले. मी आमदार मिटकरींना सांगू इच्छितो, गेल्या 20 वर्षात किती रविवार येतात माहिती नाही मला, पण कालपर्यंत फॉर्म भरेपर्यंत 20 वर्षामध्ये 813 रविवारी मी जनता दरबार घेतले. 813 माझ्याकडे नोंद आहे. प्रत्येक रविवारच्या जनता दरबारामध्ये माझ्याकडं कोण आलं, कोणाची काय प्रश्न आहे याची नोंद माझ्या ऑफिसमध्ये. 813 रविवारी जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडले. मग खासदार असो किंवा नसो, किंबहुना खासदार नसताना जास्त वेळ मतदारसंघामध्ये घालवला, गावोगावी पोचलो, वाड्या वस्त्यावर पोचलो. खासदारांनी काम करणं अपेक्षित असतं निवडून गेलेल्या माणसांनी, पण मी गेल्या 5 वर्षात आणि त्यातल्या त्यात गेल्या 2.5 वर्षामध्ये हे सरकार सत्तेवर आल्यानंतर एका बाजूला एकनाथभाई शिंदे, दुसऱ्या बाजूला देवेंद्रजी आणि तिसरीकडे आता नव्यानं ह्या महायुतीमध्ये सामील झालेले अजितदादा पवार, या तिघांच्या ताकदीवर मतदारसंघामध्ये जवळजवळ 450 गावामध्ये निधीच्या बाबतीत पोचले. प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी दिलेला आहे, काही गावं राहिली असते, पण 1500 कोटी रुपयाची विकास कामं करण्याची संधी मला मिळाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अमोलजी, एक गोष्ट मी जास्त प्रचार करत नाही किंवा त्याचा जास्त गवगवा करत नाही. 2014-2015 स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे आणि मी स्वतः बसून वडू तुळापूरचा धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास आराखडा तयार केला. स्मारक संभ 140 कोटी रुपयाचा विकास आराखडा केला, देवेंद्रजी 1 कोटी रुपयाचा विकास आराखडा केला, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना सादर केला, प्लॅनिंग कमिशनकडे सादर केला. दुर्दैवानं पुढं काय त्याचा पाठपुरावा झाला नाही. दरम्यानच्या काळात बाबूराव पाचरणे यांचं निधन झालं, ते पराभव झाला, माझाही पराभव झाला. आणि नंतर त्या आलेले आमदार आणि खासदार त्यांनी जे काही एका दुसऱ्या बैठका घेतल्या, अजितदादांनी आग्रह करून त्याच्यामध्ये काहीतरी 250 कोटी रुपयाचा आराखडा केला, पण सरकार विरोधी असल्यामुळं म्हणजे सरकारमध्ये नसल्यामुळं त्याच्यावर काही फारशी कारवाई झाली नाही. जेव्हा एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतली, 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांकडे मी माझ्या मतदारसंघातले 5 प्रमुख प्रश्नांसाठी बैठक लावली. त्यावेळेला 16 IAS अधिकारी होते, पुण्याचे कलेक्टर, पुण्याचे महसूल आयुक्त, पुण्याचे JDP CEO सगळ्यांना घेऊन बैठक लावली. 5 मतदारसंघातल्या 5 प्रश्नांविषयी पाठपुरावा केला. त्यामध्ये वडू तुळापूरचा विकास आराखडा होता, त्याच्यावर चर्चा झाली. मी प्रश्न मांडला की मुख्यमंत्री साहेब हा परिपूर्ण नाही, याच्यामध्ये ग्रामस्थांना विचारात घेतलं नाही, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून समाविष्ट करायच्या, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले की आढळाव सांगतील त्याप्रमाणे 1 महिन्यामध्ये नवीन सुधारित आराखडा सादर करा, ग्रामस्थांना विचारात घ्या, नवीन कामं सुचवा. 1 महिन्याभरामध्ये सगळ्या गाव ग्रामस्थांना विश्वासात घेतला, नवीन गोष्टी ॲड केल्या, काही रस्ते काही पूल वगैरे ॲड करून 400 कोटी रुपयाचा आराखडा सादर केला बजेटच्या अगोदर. मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि देवेंद्रजीने त्याच्यावर मंजूर करून बजेटमध्ये मंजूर झाला. त्यानंतर अजितदादांनी त्याच्यावर 125 कोटी रुपये टाकले, त्याचं टेंडर निघालं, त्याचं काम आता चालू झालं. मी सांगत आहे एकटं माझ्याच माझं एकट्याचं श्रेय,
त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. आजीदादांची तळमळ होती का विकास आराखडा इतके वर्ष 10 वर्ष रखडलाय त्याला कुठेतरी चालना मिळाली पाहिजे. आजीदादांनी त्याच्यावर पुढाकार घेतला आणि ते काम चालू झालं. अनेक मोठी मोठी कामं केली. अगदी मी आपल्याला सांगू इच्छितो, एक दिवस असाच रात्री 11:30 मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब माझ्या मतदारसंघामध्ये दलित वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये, प्रत्येक गावात जवळजवळ दलित वस्ती आहे, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती योजनेमधून मला काही पैसे पाहिजे. रात्री 12 वाजता त्या खात्याचे प्रधान सचिव सुमंत भांग यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आढळडावांना 10 कोटी रुपयाचा निधी दलित वस्तीसाठी द्या. तिसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याकडनं लिस्ट घेतली. चौथ्या दिवशी GR कार्डला जवळजवळ 100 गावं भेटली. मी प्रत्येक गावाला 10-10 लाख रुपये, कुठं 5 लाख, कुठं 8 लाख, कुठं 10 लाख, कुठं 15 लाख, अशा प्रकारचे निधी देऊन कामं चालू झाले. ही ताकद असते सरकारची, ही ताकद असते सत्तेमध्ये असल्याची, सरकारची ही ताकद असते सत्तेमध्ये असल्याची. आज नुसतं आरडाओरडा होत आहे. आज समोरच्या उमेदवाराकडे मांडायला मुद्दे नाही. कुठल्या तोंडानं मुद्दे मांडणार हो की मी काय केलं 5 वर्षात, मी कुठल्या गावाला गेलो, कुठं निधी टाकला, ते दाखवू शकत नाही. मग आता भाषणं कसली आहेत? आता भाषणं आहेत फक्त भावनिक. मी निष्ठवान आहे, निष्ठावान आहे, माझी निष्ठा आहे, निष्ठा आहे, स्वाभिमान आहे. अरे निष्ठा कुणाशी असावी हो? आता साबोल मिटकर यांनी सांगितलं, निष्ठा ही जनतेशी असावी. माझी निष्ठा जनतेशी आहे, दिलीपांना यांची निष्ठा जनतेशी आहे. आम्ही सगळे जनतेनं आम्हाला निवडून दिलं, त्यांनी आम्हाला मोठं केलं, त्यांनी समाजामध्ये स्थान मिळवून दिलं, त्या जनतेशी आमची निष्ठा असली पाहिजे, त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहिलो पाहिजे आणि ते काम आम्ही करतोय. आज निवडणुकीला का उभं राहिलं मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो. पराभव झाला त्यावेळेला मी काय ठरवलं होतं की मला 5,78,000 लोकांनी मतदान केलं, जरी मी पराभूत झालो असलो तर त्या लोकांना मी वाड्यावर सोडणार नाही. 15 वर्ष लोकांनी मला निवडून दिलं, प्रेम केलं, मोठं केलं, समाजामध्ये नाव मिळवून दिलं. आज या पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय शरदराव पवार यांचा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये 3-3 वेळा खासदार म्हणून निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या मायबाप जनतेच्या ताकदीवर मी निवडून आलो. मला फक्त जनतेची ताकद होती आणि निवडून आल्यानंतर ही संधीचं सोनं केलं, गावागावामध्ये पोचलं. हा अखंड मोठा मतदारसंघ आहे. पूर्वीचा खेड लोकसभा आणि आताचा शिरूर लोकसभा, अशी एकही वाडी वस्ती नाही या मतदारसंघामध्ये की जिथं मी गेलो नाही. 4,500 वाड्या वस्त्या, 4,500 वाड्या वस्त्यावर पोहोचलोय. अगदी 15 घरांची वस्ती असली, डोंगरावर 2 किलोमीटर चढून जायचं, तिथं काय प्रश्न समजून घ्यायचे आणि त्याच्यावर तोडगा काढायचा, त्याच्यावर निधी टाकायचा, कामं करायची, समजून घ्यायचं, ह्यामुळं लोकांनी मला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा निवडून दिलं. आज मी कामासाठीच उभा आहे. मी विचार केला, ठीक आहे, लोकांनी जरी पराभूत झालो तर ह्या लोकांना मला सोडून चालणार नाही. मला वाटलं असतं तर ठीक आहे, मी आता माझी कारकीर्द झाली, 3 वेळा खासदार झालो, मस्त नाव कमवलं, आता मी घरी बसून आरामात राहू शकलो असतो. माझं अमेरिकेत घर आहे, बंगला आहे, मुंबईमध्ये मोठं घर आहे, व्यवसाय आहे, सगळं आहे, संस्था आहे, सगळ्यांमध्ये मन रमलं असतं. पण मी विचार केलं, माझं सगळं कुटुंब मुंबईला, घर प्रपंच सगळं सोडून दिलं, 2-2 महिने नातवांची तोंड बघायला मिळत नाही मला. माझ्या दृष्टीनं माझे सगळे नातेवाईक, माझं सगळं कुटुंब ही जनता आहे आणि म्हणून कधी कंटाळा केला नाही. रविवारचा जनता दरबार म्हणजे जनता दरबार केलाच पाहिजे आणि त्यासाठी मी ह्या मतदारसंघामध्ये काम. नवीन सरकार आल्यानंतर एकनाथभाई शिंदेने मला बोलवून सांगितलं, तुमचा काय प्लॅन आहे? म्हटलं ठीक आहे, आता पराभव झालाय, लोकांमध्ये मन रमलंय, असंच काम करत राहील, जा का राष्ट्रवादीला आहे त्यामुळे ते बघतील काय करायचं. ते नाही म्हणाले, नाही तुम्ही मतदारसंघामध्ये फिरा आणि उमेदवार म्हणून फिरा, आम्ही तुम्हाला ताकद देतो. आणि म्हणून मी फिरायला लागलो. नाही तर मनामध्ये लढायचं, खासदार व्हायचं, मोठं व्हायचं काय नाही, लोकांनी अगोदरच मोठं केलेलं आहे. आणि म्हणून मला जे उभं राहिलं ते फक्त आणि फक्त मतदारसंघामध्ये काही महत्वाचे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे नाशिक रेल्वे. तुम्ही सगळ्यांनी पाहिले, 15 वर्ष त्या रेल्वेच्या प्रकल्पासाठी मी 15 वर्ष प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये सरकारवर
तुटून पडायचं आणि माझ्या मतदारसंघामध्ये हा रेल्वे प्रकल्प आला पाहिजे यासाठी भांडणं करायचं. 2014 सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले, ते माझे जवळचे मित्र असल्यामुळे मी त्यांना पटवून सांगितलं आणि 2014 रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली. आता कुठं तो प्रकल्प 4 वर्षात DPR तयार केला आणि तो प्रकल्प तयार झाला. दुर्दैवानं पराभव झाला. पराभव झाल्यानंतर प्रकल्प आहे तिथंच थांबला. नंतर निवडून आलेल्या खासदारांनी फक्त आता त्याच्यावर शिक्का मारायला ठेवलं की 15 वर्ष रेल्वे प्रकल्प काही झाला नाही, आता मी त्याला चालना देतोय, मी त्याला चालना देतोय, ते झालंय 15 वर्षात काही झालं नाही, काही झालं नाही. अहो, रेल्वे प्रकल्प 15 वर्षात होणं म्हणजे कोकण रेल्वे सारखा प्रकल्प जिथं रेल्वेमंत्री मधू दंडवते होते, जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री आणि त्यांचं कोकणावर विशेष लक्ष होते, मधुलीमय त्या भागातले होते, ह्या सगळ्यांनी ठरवलं आणि रेल्वे प्रकल्पाला रेल्वे धावायला कोकण रेल्वे धावण्यासाठी 28 वर्ष लागली. मी तर 13 वर्ष पाठपुरावा केला आणि याच्यानंतर हा कावळ्यासारखा आला आणि सांगितलं नाही मीच केलं मीच केलं. रेल्वे प्रकल्प असा नाही की एखादा रस्ता करायचा आहे म्हणून, त्याला खूप मोठी प्रक्रिया असते. अशी हा प्रकल्प मला पूर्ण करायचा आणि ह्या प्रकल्पाला आजची किंमत आहे 24,000 कोटी रुपये. हायवेचे प्रकल्प, चाकणची ट्रॅफिक बघा, शिक्रापूरची ट्रॅफिक बघा, तळेगावची ट्रॅफिक आहे, वाघोली आहे आणि पुणे नगर रस्ता, सोलापूर रस्ता, ह्या सगळ्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडनं नाही म्हटलं तरी अजून 24,000 कोटी. साधारण 50,000 कोटी रुपये मला फक्त ह्या 2 विषयासाठी लागणार आहे आणि ते करण्यासाठी उद्याचं सरकार जे कोणाचं येणार आहे कुणालाही विचारा, सरकार येणार तर मोदीचंच येणार. पंतप्रधान होणार तर मोदीच होणार. मोदी जर पंतप्रधान होणार असतील तर आपल्या मतदारसंघाला निधी जर आणायचा असेल तर मोदीजींच्या विचाराचाच खासदार तिथं दिल्लीमध्ये पाठवायला पाहिजे. नाहीतर काय झालं, गेल्या 5 वर्षात आपल्या खासदारांनी केंद्रातून एकही रुपयाचा निधी आणला नाही, निव्वळ 1 रुपयाचा असा निधी आणलेला नाही. मग 5 वर्ष पुन्हा मतदारसंघ पाठीमागे न्यायचा नसेल तर ह्या वेळेला आपल्याला महायुतीतलाच खासदाराला निवडून देणं गरजेचं आहे. अनेक प्रकल्प आहेत. 8 वर्षापूर्वी एका प्रकल्पाला सुरुवात केली होती नरेंद्र मोदी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं. भारतातली प्रमुख देवस्थानं आहेत त्यांना चांगल्या रस्त्यानं जोड करायचं, त्याच्यामध्ये आपला भीमाशंकरचा समावेश होता. ही काही 36 देवस्थानं जी मोठ्या मार्गाला जोडायची त्याच्यामध्ये भीमाशंकरचा प्रकल्प होता आणि सुरुवातीला त्यांनी ठरवलं होतं सरळ गाव ते भीमाशंकर असा नवीन हायवे करायचा. मी नॅशनल हायवेकडे गेलो आणि त्यांना सांगितलं हा असं करून उपयोग नाही, सरळ गावावरून रस्ता देतो हायवे करणं सोपं नाही आहे. त्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की तुम्ही बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव आणि भीमाशंकर आणि भीमाशंकर पासून आपल्या ह्या मार्गे राजगुरुनगर असा नवीन नॅशनल हायवे करा. मग माझ्या म्हणण्यानुसार प्रस्तावानुसार नवीन नॅशनल हायवेला मंजुरी मिळाली, नंबर पडलाय आणि हा असा नॅशनल हायवे होईल. त्याचं कामाचं अगोदर टेंडरही निघालं होतं पण दुर्दैवानं पाठपुरावा झाला नाही, नंतर जमिनीचे त्याच्यामध्ये झाल्या, परंतु आता त्याचा DPR तयार होतोय आणि DPR तयार होताना आपल्या ह्याच मार्गातनं नवीन नॅशनल हायवे होतोय, त्याला साधारण 1200 कोटी रुपये लागणार. ही सगळी कामं करण्यासाठी मला या ठिकाणी खासदार व्हायचं म्हणून मी आपल्या सगळ्याकडे विनंती करतोय. आज काय झालं, त्यांच्याकडे मुद्दे काही नाही मांडायला. मग खासदारांवर खालच्या पातळीवर टीका, एकदम खालच्या पातळीवर कमरे खालची टीका करायचा ज्यावेळ वेळ कोणावर येते, कारण त्यांना कुठेतरी समोर पराभव स्पष्ट दिसायला लागला. आमच्या खेड, जुन्नर, आंबेगाव तिन्ही तालुक्यामध्ये खासदारांना वेशीवर अडवलं प्रचार करायला जाताना. चांडोली गाव आहे आमच्याकडे, अजून काही गाव आहे. प्रचाराला गेल्यानंतर लोकांनी अडवलं, त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच वगैरे, खासदार साहेब प्रचाराला आलात या, तुमचा सत्कार करतो आम्ही, पण सांगा की गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या गावात किती वेळ आले, नाही आले तर ठीक आहे, किती निधी दिला, नाही दिला. 22 तुम्हाला निवेदनं दिली, 22 निवेदनाला एकदाही प्रतिसाद नाही आला. आता कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला येतात, खासदारांना वेशीवरूनच परत गाव सोडून परत जावं लागलं. अशा 10-12 ठिकाणी घटना घडल्या, मुद्दे नाही आहे. मग आता कुठेतरी खासदाराने असं केलं, लोकसभेमध्ये असे प्रश्न विचारले आणि तसे प्रश्न विचारले. माझी तर तयारी आहे की मी लोकसभेमध्ये माझी कामगिरी बघा, सगळं इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यांनी जेवढे प्रश्न मांडले त्याच्या दुप्पट प्रश्न मी केले, शेवटच्या 5 वर्षात मांडलेत.
त्यांनी जेवढी भाषणं केली त्याच्या दुप्पट भाषणं माझी आहेत. त्यांनी जेवढे लोकसभेमध्ये विषय मांडले शेतीविषयक, त्यांनी 41 प्रश्न मांडले 5 वर्षामध्ये. मी माझ्या शेवटच्या 5 वर्षामध्ये 81 प्रश्न शेतीवर मांडलेले आहेत, शेतीविषयावर फक्त. हे असा जर गेलं तर, परंतु काय झालंय, मला डायलॉगबाजी करता येत नाही, मला हावभाव करून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगता येत नाही. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, मी माझ्या जनतेशी प्रामाणिक राहिलोय, माझ्या मतदारसंघाशी प्रामाणिक राहिलोय. माझ्या मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी आपण सगळ्यांना विनंती करतो, कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ, घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं पट्टन दाबून मला विजयी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करून सांगतो. धन्यवाद.